भिवंडी तालुका पिंपलास गांव के मेकअप आर्टिस्ट सरस भोला पाटिल ने मलेशिया में हुए बॉलीवुड क्रिएटिव ब्राइडल मेकअप स्पर्धा में प्रथम विजेता जीत हासिल करने के उपलक्ष्य में आज दिनांक 14 मई 2023 को भिवंडी स्थित मानकोली में सरस भोला पाटिल के चहितों द्वारा सत्कार समारंभ का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर प्रियंका दयानंद चोरघे, सुहास जाधव, पत्रकार राजेंद्र पाटिल, परेश पाटिल, संजना सहित भारी संख्या में मान्यवर मित्र मंडली नातेवाईक ने उपस्थित होकर मेकअप आर्टिस्ट सरस भोला पाटिल को शाल व पुष्प गुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। मराठी चालेल ना का हिंदी? तर मॅडम बद्दल तर जेवढं बोलू तेवढं कमीच आहे। मॅडम एक ऑर्गनायझर आहे तर आम्हाला एका आर्टिस्टची क्रिएटिव्हिटी जी असते ती आम्हाला कळते का काय स्पेशल आहे, पहिले काय होतं, आता काय आहे, काय प्रोग्रेस आहे। तर सरस मॅडम बद्दल मी एवढंच बोलणार का माझी फार इच्छा होती का मॅडम बरोबर नेहमी काम करावं, पण काही कारणामुळे न असल्यामुळे काही असलं तरी सुद्धा आम्ही त्यांना जास्तीत जास्त स्टुडंट देण्याचा प्रयत्न करतो आणि जे स्टुडंट येतात आणि ते मला आभार मानतात तर तुम्ही फार छान एका आर्टिस्टकडे आम्हाला पाठवले। कदाचित तुमच्यापैकी पण कोणीतरी असेल ज्यांना मी रेफर केलं असेल सोशल मीडियावर। आणि मॅडमचं सर्वात मोठं कौतुक म्हणजे हे आहे का मॅडम आपल्या स्टुडंट्सला विसरत नाही आणि ते मलेशिया सुद्धा घेऊन गेले आणि भारताचं नाव प्रसिद्ध केलं। तर मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या। मी एवढंच सांगतो का मॅडम थँक्यू सो मच, तुम्ही भारताचं नाव तिथे गुंजावलं, प्लस तुम्ही तुमच्या आता या 3 महिन्याआधी 3 ते 4 मंथ आधी मॅमला मलेशियाचा मलेशिया एशिया कपचा म्हणजे ऑफर आला तर तुम्ही या पार्टिसिपेट करा। तर मॅम स्टार्टिंगला हे होतं तर हे रिअल आहे का फेक बिकॉज आजकाल खूप हे होत होतं। तर त्यानंतर आम्हाला समजलं हे रिअल आहे, आम्ही खूप चेकिंग केली। त्यानंतर आम्ही मॅम पाहिलं मॅम तुम्ही पण जा, मॅमनी पहिले साईडला आपले स्टुडंटला सांगतो, पहिले आपण स्टुडंटला अपफ्रंट करूया बिकॉज आपण एकदा दोनदा पार्टिसिपेट केलेला आहे। तर त्यामुळे आपण आधी आपल्या स्टुडंटला सांगतो, देन त्याच्यानंतर मॅमनी खूप स्टुडंटला सांगितलं पण का या पार्टिसिपेट करा, पण त्याचे खूप म्हणजे रिझनल कारण होते
खुला मनी कारण होता, खुला ट्रैवलिंग, खुला एक्स वाई जेड कारण होता। तो त्यानंतर मैम बोली का मी नहीं कर बिकॉज मुली नहीं चल मी एकटी कशी जाऊ, आणि मॅडमचं आणि माझे वडिलांचं थोडा सा चलता रहता है। सगळ्यांतर्फे सरस मॅडम तुमचं खूप खूप अभिनंदन आणि खूप अजून अजून किल्ले सर करा, खूप उंच वाढा आणि खूप असे गोल्ड मेडल प्रथम क्रमांक आणि हे सुरुवात इंटरनॅशनल अजून अजून वेगळं आणि खूप नाव गाजवा आणि आम्हालाही सोबत घेऊन चला, बरोबर का नाही? होती का एशिया कप मध्ये ज्या इंटरनॅशनल लेवलचे कॉम्पिटिशन होतात त्याच्यामध्ये पार्ट करावं आणि विन व्हावं, सो फायनली आज मी तिथे फर्स्ट रँक मिळवला आणि मी खूप हॅपी आहे। इंडियन बॉलिवूड मेकअप कॅटेगरीमध्ये माझं पार्टिसिपेशन होतं, 7 देशातल्या लोकांनी तिथे पार्ट केलेलं आणि 7 देशांना मागे टाकून आपल्या इंडियाचा झेंडा जेव्हा आम्ही स्क्रीनवर बघितला तर मला तो एक वेगळा आनंद तो मी
शब्दात नाही सांगू शकत. सो आय एम सो हॅपी. मी एवढं सांगू शकते माझ्या पण स्टुडंट लोकांना आणि जे नवीन अपग्रेड होत आहेत, नवीन स्टुडंट या फील्डमध्ये येतात आणि खूप सारी लोक या फील्डमध्ये जोडली जात आहेत. सो तुम्ही जेव्हा ब्रायडल करता, ऑर्डर्स करता, सॅडर्स करता, खूप सारे मेकअप्स खूप चांगलं चांगलं करता, तेव्हा तुमची कला पण बाहेर बाहेर प्रदर्शित करा, ज्याच्याने तुम्ही हायलाईट व्हाल. प्लस तुमच्यामध्ये एक विश्वास वाढतो का मी आपला फील्ड फक्त पैसे कमवण्यासाठी नाही तर नाव पण कमवतो. प्लस आपण देशाचं नाव, आपल्या गावाचं नाव, आपल्या राज्याचं नाव पुढे करतो आणि ते जे प्राऊड मोमेंट्स असतात ते आपण पैशाने नाही घेऊ शकत. जे मी बरेच आतापर्यंत स्पर्धेमध्ये भाग घेऊन अचीव केलेलं आहे ते मी पैशाने नाही तोडू शकत. मी पैसा खूप कमवला, पैशासोबत जे मला अवॉर्ड मिळाले ते बघून पण एक खूप धन्यता वाटते का मी आज त्या लेवलला आहे. या फील्डमध्ये मला 20 वर्ष झाली आणि मी खूप छोट्याने सुरुवात केलेली. आज मी चांगलं नाव कमवलेलं आहे, पैसा कमवलेला आहे. प्लस मी या फील्डमध्ये खूप आनंदी आहे, खूप आनंदाने मी हा फील्ड एन्जॉय करते आणि काम करता करता माझी स्वतःची पर्सनल लाईफ पण मी जगते आणि जपते. आणि ऑब्व्हियसली माझे मिस्टर मला खूप हेल्प करतात आणि माझ्या फॅमिलीचा पण मला सपोर्ट आहे, कारण ते कुठल्याही गोष्टीला मला नाही बोलत नाही. आणि मी पण खूप हट्टी आहे, जेव्हा मी मला असं वाटतं मला हे करायचं आहे आणि चांगलं कार्य करायचं आहे, सो मी हट्टाने ते करते आणि सक्सेस करून दाखवते. आज आम्ही भिवंडीमध्ये सरस ब्युटी प्लॅनेट म्हणजेच की आमच्या लाडक्या आणि सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट सरस मॅडमच्या इथे आम्हाला बोलवण्यात आलं होतं. मी सुहास सर, आयोजक आणि इव्हेंट अँकर म्हणून माझी ओळख आहे आणि आम्ही शुभेच्छा द्यायला यांना आलो. सरस मॅडमला शुभेच्छा देण्याचं एक मुख्य कारण म्हणजेच मलेशियामध्ये सरस मॅडमने ब्रायडल या कॅटेगरीमध्ये खूप मोठा उच्चांक मारला आणि पहिला क्रमांक मिळवला. तर सगळ्यात आधी मॅडम आपलं खूप खूप मनापासून अभिनंदन. एक या इंडस्ट्रीचे एक प्रतिनिधित्व म्हणून मी ह्या शुभेच्छा देतो तुम्हाला आणि हीच सदिच्छा असेल की तुम्ही अजून काही उंच शिखर गाठ करा, सर करा आणि खूप मोठे व्हा, एवढ्या सदिच्छा आमच्या मनापासून पूर्ण ब्युटी इंडस्ट्रीतर्फे तुम्हाला. धन्यवाद. एशिया फर्स्ट जी आता जी मलेशियामध्ये नुकतीच स्पर्धा घेण्यात आली त्याच्यामध्ये भिवंडी तालुक्याचं नाव जगभरामध्ये पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. ते म्हणजे अर्थातच भिवंडी तालुक्यातील एका खेडेगावातील पिंपलास गावातील आपले सरसताई भोला पाटील यांनी तेथे जाऊन त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. स्पर्धेमध्ये अनेक देशातले ब्युटिशियन क्षेत्रातील मेकअप आर्टिस्ट ज्या उपस्थित झालेल्या होत्या त्यांनी सहभाग नोंदवलेला होता. त्याच्यामध्ये या स्पर्धेमध्ये ताईंचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल मी माझ्या लाखिवली गावाच्या वतीने मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आहे आणि ताईंनी याच्या पुढे आणखीन शिखर गाठावं आणि पायऱ्या चढत जाव्या, यश संपादन करावं अशा शुभेच्छा देतो. ताईंच्याबद्दल बोलायचं झालं तर भिवंडी तालुक्यातील पिंपलास गावातील या ताई आज मानकोळी या ठिकाणी त्यांचं सरस ब्युटी पार्लर आहे. या ठिकाणी त्यांनी आत्तापर्यंत भिवंडी तालुक्यातील जवळजवळ 4 ते 5 हजार महिलांना त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्या 5 हजार महिलांपैकी आत्तापर्यंत तरी माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 500 तर 1000 ज्या महिला असतील त्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केलेले आहेत. आणि एक याच्या पुढे जाऊन असं सांगेन की सरस पाटील ताईंकडे ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे, एकदा सरस ताईंकडे प्रशिक्षण घेतलं ना की त्यांची काम करण्याची पद्धत जर कुणाला विचारायला नको का, तर शिक्षणाचे धडे कुणाकडे घेतले तर गुरु म्हणून या भिवंडी तालुक्यातल्या सरसताईंकडे घेतल्यानंतर समोरची महिला कुठल्याही प्रकारचं येण्या करताना मेकअप करण्यासाठी त्यांच्याकडे येत असतात. आणि ताई अशीच तुमची प्रगती होत जाऊ या अशा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.